नमस्कार मित्रांनो, मी पंकज कालूवाला, माहिती विविध आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत काही दुर्दैवी संशोधकांविषयी. जगभरातून विविध गोष्टींवर संशोधन चाललेलं असतं. ह्या संशोधनाचा उद्देश केवळ पैसा मिळवावा इतकाच असतो का? ह्या प्रश्नाचं उत्तर सुदैवाने त्याला नकारार्थी द्यावं लागतं. बहुतांश वैज्ञानिक संशोधनामागे अपरिमित ज्ञानलालसा, त्याबरोबरच मानवी समस्यांवर उपाय शोधण्याची आकांक्षा, या गोष्टी असतातच. पण वैज्ञानिक संशोधन करणं म्हणजे त्यासाठी आपण पूर्ण तन मन धन वेचणं हे असल्याने त्या संशोधनाच्या फलितातून संशोधकांनाही पैसा मिळावा हा विचार काही चुकीचा नाही. संशोधनातून पैसा मिळवणारा व तोच पुन्हा संशोधनावर वापरणारा विझार्ड ऑफ मेन्लो पार्क थॉमस अल्वा एडिसन हे त्याचंच एक उदाहरण मानता येईल. एडिसन व इतर बऱ्याच संशोधकांनी त्यांच्या संशोधनातून पैसा उभा केला हे खरं असलं तरी असं भाग्य सगळ्यांनाच लाभलंय असंही नाही. त्यातले अनेक संशोधक असे आहेत की त्यांनी शोध त्यांनी लावला व त्या शोधातून दुसराच कोणीतरी पैसा कमावतोय हे पाहण्याचं भाग्य त्यांच्या नशिबी आलं. बहुउपयोगी संशोधकाचं जनकत्व मिळूनही दारिद्र्यात खितपत पडलेले अल्बर्ट पार्क हाऊस व जॉन डनलॉप सारखे संशोधक खूपच दुर्दैवी म्हटले पाहिजे. पार्क हाऊस हा कपडे टांगण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हँगरचा शोधक, तर डनलॉप हा हवा भरून वापरल्या जाणाऱ्या धावांचा म्हणजेच टायरचा शोधक आहे. अल्बर्ट पार्क हाऊस हा अमेरिकन कारागीर होता. तो रेशमी कापडांसाठी लागणाऱ्या वायरफ्रेम बनविणाऱ्या फॅक्टरीत काम करत होता. ह्या फॅक्टरीचा मालक कंजूस होता, त्यामुळे फॅक्टरीत कामगारासाठीच्या सोयीसुविधांचा भरपूर अभाव होता. काम करताना कामगारांना आपले कोट काढून ठेवावे लागत. हे कोट ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था मालकाने केली नव्हती, त्यामुळे पार्क हाऊस व त्याच्यासारख्या इतर कामगारांना आपले कोट त्याच्या खुर्च्यांपाशी जमिनीवर ठेवावे लागत. एके दिवशी पार्क हाऊसला काय सुचलं काय नाही. त्याने फ्रेमसाठी वापरायची तार घेतली, तिला दोन्ही बाजूंनी वळवून पिळ घातला व मधल्या केंद्राजवळ लांब राहिलेल्या तारेचा हुक बनवून एक हँगर बनवून त्यात आपला कोट अडकवून तो टांगून ठेवला. पार्क हाऊसचा हा हँगर फॅक्टरीत कामावर देखरेखीसाठी आलेल्या मालकाच्या नजरेस पडला. तो पाहून मालकाचे डोळे लकाकले. त्याने तो हँगर पार्क हाऊसकडून मागवून घेतला. लगेचच पेटंट मिळवण्यासाठीच्या मालकाच्या हालचाली सुरू झाल्या. पार्क हाऊसच्या नावाने नव्हे तर स्वतःच्या नावाने या शोधाचं पेटंट घेण्यासाठी. तर मालकाला हे पेटंट मिळवण्यात कसलीच अडचण आली नाही. पेटंट मिळवल्यानंतर ह्या मालकाने हे कोट हँगर बनविण्याचाच कारखाना सुरू केला. या कारखान्यात रोजचे 7,000 हँगर बनविले जा. या कारखान्यातून मालकाला $350,000 उत्पन्न मिळत असे. मालकाला एवढा मोठा फायदा, पण हँगरचा खरा शोधक असे असलेल्या पार्क हाऊसला काय बक्षीस मिळालं माहिती आहे? फक्त हँगर, तेही त्याचं स्वतःचं नाही. त्याच्या शोधावर मालक बनला श्रीमंत आणि पार्क हाऊस मात्र एक तारा वळणारा एक कारागीर बनून राहिला. नशिबाने ज्याला दगा दिला असा दुसरा संशोधक म्हणजे जॉन डनलॉप. डनलॉप हा मूळचा पशुचिकित्सक होता, पण याचं नाव मात्र डनलॉप टायरचा निर्माता म्हणून विज्ञानाच्या इतिहासात अजरामर झालं आहे. डनलॉपच्या छोट्या मुलाला सायकल चालविण्याची आवड होती. खड्याखड्याने भरलेले रस्ते व त्यात भरीव धावांच्या सायकलीचा तो जमाना होता. अशा जमान्यात सायकली चालवणं म्हणजे एक दिव्यच असायचं. अर्थातच डनलॉपला आपल्या मुलाचे हाल पावत नव्हते. डनलॉप जरी पशुचिकित्सक होता तरी त्याला असल्या यांत्रिक खटपटीतही बरीच गती होती. त्यासाठी त्याने एक वर्कशॉपही तयार केले होते. आपल्या मुलाच्या समस्येवर विचार करता करता एके दिवशी त्याला या हवा भरलेल्या टायरचा विचार सुचला. त्याप्रमाणे त्याने त्याचा वापर 1887 साली आपल्या मुलाच्या सायकलच्या चाकावर केला. अशा प्रकारे ह्या निमॅटिक टायरचा जन्म झाला. प्रवास सुखदायक व वेगवान होण्यास या शोधाची मदत होणार असल्याने या शोधातून डनलॉपला भरपूर पैसा मिळवण्यास हरकत नव्हती. पण त्याच वेळेस त्याच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत गेल्याने त्याच्या भोवती सावकारांनी पाशावळायला सुरुवात केली. शेवटी सावकारांनी त्याचं घर आणि वर्कशॉपही ताब्यात घेतलं.
या वर्कशॉप बरोबरच डनलॉपचं न्यूमॅटिक टायरचं डिझाईनही या सावकारांच्या ताब्यात गेलं किंबहुना तसं ते देण्याशिवाय डनलॉप समोर दुसरा पर्यायच नव्हता. हे घडल्यानंतर डनलॉपच्याच नावाने डनलॉप टायर कंपनी सुरू करण्यात आली. या कंपनीने करोडो डॉलरचा व्यवसाय केला, मात्र डनलॉपला प्रसिद्धी व्यतिरिक्त काहीच मिळालं. अशी दुर्दैवी दोन दुर्दैवी संशोधन पार्क हाऊस आणि डनलॉपची कहाणी. पुढच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया रोल्स रॉइसच्या कचऱ्या गाड्यांविषयी. तोपर्यंत नमस्कार.